कोल्हापूर जिल्हा कोषागार कार्यालयाला आय एस ओ मानांकन मिळाले या कार्यालयामध्ये पेन्शनरांसाठी विशेष सुविधा कक्ष बनवण्यात आलाय या कार्यालयात एकोणीशे बावन पासून होती त्यातील अनावश्यक बारा टन कागदपत्रांचं निर्लेखन करण्यात आलंय अभिलेख कक्षही सुनियोजित बनवण्यात आलाय कोशागार कार्यालयानं कामकाज सुरू आहे कार्यालयातील स्वच्छते कर्मचाऱ्यांना सुस्वभावाबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले या कार्यालयात कामानिमित्त आलेल्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानपूर्वक वागणूक मिळेल आणि त्याचं विहित वेळेत काम पूर्ण होईल अशी यंत्रणा असल्याचं जिल्हा कोशागार अधिकारी महेश कुमार कारंडे यांनी सांगितलं गेल्या काही वर्षांपासून सरकारी कार्यालय कार्पोरेट कार्यालयासारखी बनत आहेत आय ओ मानांकन मिळवण्यासाठी अनेक सरकारी कार्यालयांची धडपड सुरू आहे कोल्हापूर जिल्हा कोषागार कार्यालयाला नुकतंच आय ओ मानांकन मिळालं आहे कोषागार अधिकारी महेशकुमार कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली इथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुनियोजित पद्धतीनं काम केलं आहे या कार्यालयात एकोणीसशे बावन्न पासून होती त्यातील अनावश्यक असणाऱ्या बारा टन कागदपत्रांचं निर्लेखन करण्यात आलं निवृत्ती वेतन निर्धारित वेळेत देता यावं यासाठी विशेष सुविधा कक्ष सुरू करण्यात आलाय सरकारी कार्यालयातून येणाऱ्या देयकांचा निपटारा वेळेत केला जातो एका दिवसात मुद्रांक पुरवठ्याची व्यवस्था आहे उत्कृष्ट अभिलेख कक्ष तयार केला असून प्रत्येक रॅकमध्ये कुठल्या ठिकाणी कोणत्या फाईली आहेत याबाबतची माहिती रॅकवर लावण्यात आली असून संगणकावरही त्याचं कोडिंग करण्यात आलंय निवृत्तीवेतन प्रदान आदेश ग्रंथालय अद्ययावत करणं तसंच कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलंय इथले अधिकारी आणि कर्मचारी कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येकाशी सौजन्यानं वागतायत आपल्या कार्यालयाला आयएसओ मानांकन मिळाल्यानं कोशागारातील कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण असून अधिक चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी नवी ऊर्जा मिळाल्याचं चा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं